बहुजन संगठक या फेसबुक पेजच्या माध्यमातून आज संपूर्ण देशातल्या धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या निमित्तानं सर्व भारतीयांना हार्दिक शुभेच्छा। आज थोडंसं उशिरा लाईव्ह येण्याच्या पाठीमागचा उद्देश आपल्या सर्वांच्याही लक्षात आला असेल। दसरा मेळाव्याच्या निमित्तानं आज संपूर्ण देशामध्ये वेगवेगळ्या भागामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे आज दसरा मेळावे साजरे झालेले आहेत आणि या दसरा मेळाव्याच्या निमित्तानं संपूर्ण देशामध्ये एक जातीचं धर्माचा रंग देण्याचा आणि परत एक देशामध्ये धार्मिक जातीय दंगली घडवण्याचे अनेक षडयंत्र या दसरा मेळाव्याच्या निमित्तानं आपण अनुभवले असतील। यामध्येच आज बहुजन संघटक या फेसबुक पेजच्या माध्यमातून गेल्या अनेक वर्षापासून आपण सातत्यानं विचारधारेच्या प्रचार आणि प्रसारासाठी ह्या फेसबुक पेजच्या माध्यमातून आपण काम करत आहोत। बांधवांनो, आपल्या सर्वांना महाराष्ट्राची देशाची ताजी परिस्थिती सामाजिक राजकीय धार्मिक परिस्थितीची आपल्या सर्वांना कल्पना आहे। सोशल मीडियाच्या माध्यमातून आपण सगळी माणसं या सर्व घटनांवर प्रक्रियांवर आपण सातत्यानं लक्ष ठेवून आहोत। आजच्या या आपल्या फेसबुक लाईव्हचा पाठीमागे एक खास उद्देश आहे, तोही आपल्या सगळ्यांच्या लक्षात येईल। एकतर आपण पाहत आहात की महाराष्ट्रातलं वातावरण राजकीय वातावरण अत्यंत गढूळ बनवण्याचा आणि आपल्या प्रत्येकाला कुठंतरी अत्यंत अंतर्मुख होऊन गांभीर्यानं विचार करण्यासाठी प्रवृत्त करणारं भाग पाडणारं हे महाराष्ट्रातलं वातावरण आहे। मी आजच्या या फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून एक दोन तीन अत्यंत महत्त्वाचे आणि गंभीर विषय आपल्या सगळ्यांच्या समोर चर्चा करण्यासाठी आहे। एकतर आपण दोन दिवसापूर्वी पाहिलं असेल नागपूरच्या दीक्षाभूमीचे स्वतःला सचिव म्हणून घेणारे सुधीर फुलझेले, या सुधीर फुलझेले नावाच्या माणसानं दोन तीन दिवसापूर्वी जे काही स्टेटमेंट्स आणि ज्या भूमिका मांडल्या त्याबद्दल संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपण प्रतिक्रिया पाहत आहोत आणि त्यासोबतच काल केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंनी सुद्धा जे काही स्टेटमेंट सोशल मीडियाच्या माध्यमातून आपण ऐकले वाचले ते सुद्धा आपल्या सगळ्यांना अत्यंत गांभीर्यपूर्वक त्याचाही विचार करणं आवश्यक आहे। मी वंचित बहुजन आघाडीचा महाराष्ट्राचा उपाध्यक्ष या नात्यानं या दोन्ही माणसांचा एकतर जाहीर निषेध करतो, कारण सुधीर फुलझेले यांनी ज्या काही स्टेटमेंट सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रचारित केल्या त्याच्यानंतर लाज नसल्यासारखं निर्लज्जपणानं त्याची माफी मागितली। माफी मागितली याचा अर्थ मी चूक केली हे तुम्ही मान्य केलं आणि ज्या पद्धतीनं दीक्षाभूमी ही भारतातल्या देशातल्या करोडो लोकांच्या क्रांतीचं केंद्रबिंदू आहे आणि या क्रांतीच्या केंद्रबिंदूवर फुलझेले नावाचा हा ग्रहस्थ त्याच्यावर ज्या पद्धतीनं त्यांनी वक्तव्य केली आम्ही दोन दिवस पाहत होतो आणि एकदाचा दीक्षाभूमीवरला धम्मचक्र प्रवर्तन दिनाचा आपला ऐतिहासिक सोहळा पार पडल्याच्या नंतर त्याच्यावर भूमिका मांडावी अशा हेतूनं आम्ही दोन दिवस त्यावर विचार करत होतो। बांधवांनो, आपल्या सगळ्यांना या प्रक्रियेमधून एक अत्यंत गंभीर गोष्ट आपल्या लक्षात आली असेल की दीक्षाभूमीवर सुद्धा नितीन गडकरी आणि देवेंद्र फडणवीस भारतीय जनता पार्टी आणि आरएसएसनं ताबा मारलाय का अशी एक सोशल मीडियामध्ये आपण चर्चा ऐकली। मी या फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून सुधीर फुलझेलेला विचारतोय की हा आशिष द्विवेदी कोण आहे आशिष द्विवेदी, याचं उत्तर दे समाजाला। आशिष द्विवेदी नावाचा माणूस हा दीक्षाभूमीच्या सगळ्या प्रक्रियांचं संचालन करत असल्याचे अनेक पुरावे आपल्याजवळ उपलब्ध आहेत। आपल्यातल्या अनेक लोकांना याच्यावर विश्वास बसणार नाही। सुधीर फुलझेले
आणि काल रामदास आठवलेंनी जी काही भूमिका मांडल्या या दोन्ही भूमिका भारतातल्या यवना खास करून महाराष्ट्रातल्या परंपरागत परिवर्तनाचं आंदोलन चालवणाऱ्या माणसांना आरएसएसच्या दावणीला बांधण्याच्या षड्यंत्राचा तो पर्दाफाश आहे. देवेंद्र फडणवीस आणि नितीन गडकरी आणि मोहन भागवत यांच्यामध्ये हिम्मत नाहीये की बाबासाहेब आंबेडकरांची इच्छा नसताना बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धम्म स्वीकार केला ही बोलायची मोहन भागवतांची हिम्मत आहे. बाबासाहेब आंबेडकरांना हिंदू धर्म मजबूत करायचा होता अशा प्रकारचं वक्तव्य करण्याची नितीन गडकरीची हिम्मत आहे. देवेंद्र फडणवीसांची हिम्मत आहे. लोकप्रिय माणसांना आम्ही दीक्षाभूमीवर बोलवतो. बाळासाहेब आंबेडकर लोकप्रिय नाहीत हे बोलण्याची हिम्मत आहे का आरएसएसच्या आणि भाजपाच्या दलालांमध्ये? सुधीर फुलझेलेच्या तोंडामधून आरएसएसची माणसं बोलतात आणि आपली माणसं नेहमीप्रमाणे निषेध करून शांत बसतील. सुधीर फुलझेलेला आपला पहिला प्रश्न आहे किती वर्षानं बांधकाम करताय दीक्षाभूमीचं? 1978 पासून धंदा आहे तुमचा. तुझ्या बापाची प्रॉपर्टी आहे दीक्षाभूमी, वैयक्तिक प्रॉपर्टी आहे. बांधकाम कधीपासून करताय? 350 करोड रुपये घोषित करणाऱ्या देवेंद्र फडणवीसांना आज विचारायचं होतं ना, 1 रुपया तरी दिला का 7 वर्षात? 7 वर्षामध्ये स्वतः सुधीर फुलझेले नावाचा ग्रहस्थ स्वतः लाई येऊन सांगतो की 1 रुपया दिला नाही. 2015 घोषित केलंय. बाजूलाच कोराडीला दुर्गा माता मंदिर उभं आहे, दुर्गा देवीचं मंदिर. तिथं नाही रे आडवे आले कोणी उच्च पदस्थ अधिकारी. दीक्षाभूमीला बरे आडवे आले. 40 करोड रुपयाचा निधी देण्याची काहीतरी परत घोषणा होते आणि उच्च पदस्थ अधिकाऱ्यांनी अडवलं. लाजा नाही वाटत तुम्हाला? उच्च पदस्थ अधिकाऱ्यांनी अडवलं. देवेंद्र फडणवीस आणि नितीन गडकरीची चमचेगिरी करताना शरम नाही वाटत? लोकप्रिय लोक येणार का? लोकप्रियतेची क्रायटेरिया आणि कसोटी लावली तुम्ही दीक्षाभूमी. विदूषक लोकांना कविता करण्यासाठी दीक्षाभूमी चालते का? ही भारतातल्या इथल्या जाती व्यवस्थेच्या इथल्या अमानुष व्यवस्थेच्या विरोधामध्ये आंदोलन करणारं ते केंद्रबिंदू आहे. त्या केंद्रबिंदूवर बुद्धिझमचा आणि आंबेडकरीझमचा झपाट्यानं आणि प्रामाणिकपणे प्रचार आणि प्रसार करणारी माणसं, ही माणसं या दीक्षाभूमीच्या माध्यमातून लाखो करोडो लोकांपर्यंत विचाराचा प्रचार आणि प्रसार करणारी माणसं त्या ठिकाणी बोलवण्याचा मूल्यमापनाची कसोटी पाहिजे का? लोकप्रियता कसोटी ठरवणार तू? तुम्ही या सगळी लोक आम्ही ते पाहिलं. हा एकदाचा सोहळा पार पडू देत म्हणून आम्ही शांतपणे पाहत होतो आणि आंबेडकर कुटुंबियांना लोकप्रियतेची कसोटी. बांधवांनो, आपण सगळ्यांनी या गोष्टी पाहिल्या. माझी पण इच्छा नाही आहे लोकांवर बोलण्याची, पण ही माणसं आपली आहेत का? जर तुमच्या मेंदूवर आरएसएस आणि भारतीय जनता पार्टीनं ताबा मारला असेल तर त्याला आपलं मानायचं का? विश्वास बसत नाही लोकांचा. बुद्धांना सुद्धा विष्णूचा 9वा अवतार घोषित करणारे हे आरएसएस आणि ब्राह्मणवादी माणसं. बुद्धालाही विष्णूचा 9वा अवतार घोषित केलेला आहे. आपल्या सर्वांना माहिती आहे की ज्या तथागतांनी उभं आयुष्य इथल्या जातीव्यवस्थेच्या ब्राह्मणवादी व्यवस्थेच्या विरोधामध्ये संघर्षही केला आणि 900 वर्षापेक्षा जास्त बौद्ध धर्मीय राजांचं राज्य सुद्धा या देशात प्रस्थापित केलं, त्या बुद्धांना विष्णूचा 9वा अवतार यांनी घोषित केलेला आहे. कारण यांची एक ठरलेली पॉलिसी आहे, फाइंड द एनिमी डिस्ट्रॉय द एनिमी. इफ यू आर अनेबल टू डिस्ट्रॉय द एनिमी देन अडॉप्ट द एनिमी. जर एखाद्या शत्रूला तुम्ही संपवू शकत नसाल तर त्या शत्रूवर ताबा मारा, त्याला दत्तक घ्या. हे आरएसएसच्या आणि भारतीय जनता पार्टीच्या लोकांच्या लक्षात आलेलं आहे, सुरुवातीपासून लक्षात आलेलं आहे की आपण तथागतांना बुद्धांना त्यांच्या विचारांना कधीही संपवू शकत नाहीत. म्हणून बुद्धांना दत्तक घेतलं तुम्ही, विष्णूचा 9वा अवतार घोषित केलं. मग जसे विष्णूच्या दशावतार प्रक्रियेमध्ये राम अवतार आहे, कृष्ण अवतार आहे,
नरसिंह अवतार आहे, वरा अवतार आहे, मत्स्य अवतार आहे, कच्छ अवतार आहे, अशा पद्धतीनं तर काही बुद्धांचं जागरण करत असताना, बुद्धांची पूजा अर्चा करताना तर आम्हाला हे कुठेही दिसत नाहीत। मी यासाठी बोलतोय की आपल्या सगळ्यांना या गोष्टीची जाणीव असली पाहिजे की ज्या पद्धतीनं पुण्यामध्ये ज्योतिराव फुल्यांच्या क्रांतीचं केंद्रबिंदू वेताळपेठ आहे, बुधवार पेठ आहे, ज्या वेताळपेठेमध्ये बुधवार पेठेमध्ये ज्योतिराव फुल्यांनी भारतातल्या स्त्रीमुक्तीची पहिली शाळा आणि स्त्रियांना मुक्त करण्याचं पहिलं केंद्रबिंदू हे बुधवार पेठ आणि वेताळपेठ आहे। पण आपल्याला ऐकून थोडीशी लाज वाटेल की अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन सुद्धा एकदा बुधवार पेठेत आले, पण ते बुधवार पेठेमध्ये कॉन्डमच्या मशीन बसवायला आले होते, त्यांच्या सरकारच्या वतीनं बुधवार पेठेमध्ये कॉन्डमच्या मशीन बसवल्या। आज हे बुधवार पेठ वेश्या लोकांची वस्ती म्हणून ओळखलं जातं, ज्या बुधवार पेठेला भारतातल्या स्त्री मुक्तीचं केंद्र म्हणून ओळखलं पाहिजे त्या बुधवार पेठेला वेश्यालयाचा अड्डा म्हणून ओळखलं जातं। ज्या ज्योतिराव फुल्यांनी पहिली स्त्री मुक्तीची शाळा ज्या बुधवार पेठेत चालू केली ती शाळा पाहायला माणसं कमी येतात। त्याच्या समोर दगडूशेठ हलवाईचा गणपती आहे, त्या गणपतीचं दर्शन घ्यायला हजारो लाखो लोक येतात। जिथं एखादी क्रांती उभी होते तिथंच त्या क्रांतीला संपवण्याचं षड्यंत्र आहे। बुद्ध गया मुक्ती अभियान चाललंय, आपल्या सगळ्यांना माहिती आहे, अनेक लोक मोर्चे करतात, आंदोलन करतात, बुद्ध गया मुक्त झाली पाहिजे, मुक्त झाली पाहिजे, कुठून मुक्त झाली पाहिजे। बुद्ध गयेवर सुद्धा काही लोकांनी ताबा मारला हे आपल्या बऱ्याच लोकांना माहिती आहे। हे दीक्षाभूमीच्या बाबतीत सुरू आहे का? आणि कालच्या ह्या दोन लोकांच्या वक्तव्यामधून हे आपल्याला स्पष्टपणे जाणवत असेल की दीक्षाभूमीवर सुद्धा नितीन गडकरी आणि देवेंद्र फडणवीसांच्या माध्यमातून, आरएसएसच्या माध्यमातून ताबा मारला जातोय। दीक्षाभूमी ही लोकप्रिय लोकांचं ठिकाण आहे की या देशातल्या जाती आणि वर्णव्यवस्थेच्या विरोधामध्ये क्रांतिकारकांच्या विचारधारेच्या प्रचार आणि प्रसाराचं ठिकाण आहे, लोकप्रिय माणसं आणणार। उद्या उठून तुम्ही सनी लिओनी भारतात सगळ्यात जास्त लोकप्रिय आहे, मग काय सनी लिओनीला तुम्ही आणणार दीक्षाभूमीवर? लोकप्रियता तुम्ही क्रायटेरिया ठरवता? ज्या बाळासाहेब आंबेडकरांनी नागपूरमध्ये येऊन आरएसएस सारख्या दहशतवादी संघटनांवर बंदी आणली पाहिजे अशी भूमिका घेतली जाते, त्या बाळासाहेब आंबेडकरांना आणि आंबेडकर कुटुंबियातल्या लोकांना अनेक वर्षापासून आपण पाहतोय हे जे चाललेलं आहे याचा आपण फक्त जाहीर निषेध करून चालणार नाही तर या सगळ्या बदमाश लोकांचे नकाब फाडावे लागणार आहेत। ही माणसं आपल्यामध्ये पेरायची आणि त्यांची स्वतःची हिंमत नाही। जनावराचे डॉक्टर मोहन भागवत तुमची हिंमत आहे का? मी काही व्हेटरनरी डॉक्टर लोकांचा अपमान करण्यासाठी नाही बोलत आहे, पण मोहन भागवतांना आम्ही बोलतोय, त्यांच्यासाठीच बोलतोय, त्यांची हिंमत नाही होणार। म्हणजे एका बाजूला महाराष्ट्रातली आत्ताची वर्तमान परिस्थिती आंबेडकरी आंदोलनाला संपवण्यासाठी, बदनाम करण्यासाठी, कारण खऱ्या अर्थानं विचाराच्या सोन्याची खऱ्या अर्थानं लूट कुठं होते? आज पंकजा मुंडेंचा मेळावा पाहिला असेल की मारामाऱ्या झाल्या, मारामाऱ्या, पोलीस लावली, तिथं माणसं आली होती पंकजाताईंच्या दसरा मेळाव्याला, आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अरे माणसांना पैसे देऊन विकत आणता तुम्ही विचाराचं सोनं लुटायला? 10 करोड रुपये देऊन विचाराचं सोनं लुटायला माणसं किरायानं घेऊन येतात? ज्या दीक्षाभूमीवर लाखो लोक स्वतःच्या मेहनतीचा घामाचा पैसा गाळून तिथं लाखो लोक येतात, खऱ्या अर्थानं नुसते येतच नाहीत, सगळ्यात जास्त करोडो रुपयाच्या पुस्तकांची खरेदी होणार ठिकाण हे दीक्षाभूमी आहे। विचाराची खरी देवाणघेवाण ही दीक्षाभूमीवर होते, विचारांचं खरं सोनं दीक्षाभूमीवर लुटलं जातं, आणि त्या दीक्षाभूमीवर ताबा मारण्याचा कोणी प्रयत्न करत असतील आरएसएसचे, भारतीय जनता पार्टीचे बदमाश आणि आमच्या काही लोकांना हाताशी धरून प्रयत्न करत असतील, जे बाळासाहेब आंबेडकर भारतातल्या आरएसएसला दहशतवादी संघटना घोषित करून त्याच्यावर बंदी आणण्याची भूमिका घेतात, रामदास आठवले म्हणतात की आरएसएस बाबासाहेबाचं नाव घेते, आरएसएसची माणसं चांगली आहेत, आता तुम्हाला मंत्रीपद दिले ना म्हणून चांगली आहेत,
लोकसभेच्या निवडणूक हरलेले पडलेले रामदास आठवले जे रामदास आठवले शिर्डीमध्ये निवडणूक पडतात कोणता लोकप्रियतेचा क्रायटेरिया लावला सुधीर फुलझेले हे लोकप्रियता ज्या बाळासाहेब आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडीला महाराष्ट्रात 41 लाख मतं महाराष्ट्रातली जनता देते निवडणूक आयोग त्यांच्या लोकप्रियतेवर मतदानासहित शिक्कामोर्तब करते सुधीर फुलझेले तुझ्या तुझ्या फाटक्या आणि तुझ्या फडतूस सर्टिफिकेटची गरज आहे का बाळासाहेब आंबेडकरांच्या लोकप्रियतेसाठी निवडणूक आयोगानं दिलंय त्याचं प्रमाणपत्र गरज नाहीये तुझ्या फुसक्या आणि फाटक्या प्रमाणपत्राची तू काय लोकप्रियतेचे प्रमाणपत्र वाटणारा अधिकारी आहे 2 दिवस झाला आम्ही बघतोय आमच्यामध्ये संयम आहे पण जर तुमच्या माध्यमातून नागपूरमध्ये ज्या नागपूरनं या देशाला एक दिशा दिलेली आहे या देशातला आरएसएसला आणि भारतीय जनता पार्टीला गाडण्याची ताकद ही नागपूरमध्ये आहे आणि त्या नागपूरमध्ये जर दीक्षाभूमीचा गैरवापर करून भारतीय जनता पार्टी आणि आरएसएसचं आंदोलन चालवण्याचं षड्यंत्र चालत असेल तर हे षड्यंत्र हाणून पाडावं लागणार आहे त्यासाठी आपल्याला सज्ज व्हावं लागणार आहे आमची इच्छा नव्हती तुमच्यावर बोलायची आमची इच्छा नव्हती पण तुम्ही हे स्वतःहून अशा पद्धतीचे फडतू स्टेटमेंट देऊन दीक्षाभूमी आणि आमच्या एकूणच धम्मचक्र प्रवर्तनाच्या आंदोलनाला रोखण्याची तुम्ही जी काय जे षड्यंत्र आखलेलं आहे ते षड्यंत्र महाराष्ट्रात शक्य नाही तुम्हाला माफी मागावी लागली ना 24 तासाच्या आत ही त्याच गोष्टीचं लक्षण आहे बऱ्याच गोष्टी आहेत पण या फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून आम्ही आपल्याला चेतावणी देतोय बुद्धांचं आणि बाबासाहेब आंबेडकरांचं आंदोलन अशा पद्धतीनं फुकट्या पद्धतीनं ती तुमची प्रायव्हेट प्रॉपर्टी नाहीये ही तुमच्या बापजाद्यांनी कमवलेली प्रॉपर्टी नाहीये याच्या बाबतीमध्ये संबंध महाराष्ट्रामध्ये संताप आहे अनेक लोकांनी संताप व्यक्त केलेला आहे मी आपल्या सगळ्यांना वंचित बहुजन आघाडीच्याही माध्यमातून आपल्याला इशारा देतोय सूचना आणि इशारा दोन्ही गोष्टी लक्षात घ्या बाबासाहेब आंबेडकरांना चूक ठरवण्याची तुम्ही लोक षड्यंत्र आखताय ज्यांना माहीत नसेल त्यांनी जरा समजून घ्या 13 नोव्हेंबर 1956 ला काठमांडूला बाबासाहेब आंबेडकर जागतिक धम्म परिषदेत सामील झाले भदंत राहुल सांक्रतायन यांच्या उपस्थितीमध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी भाषण केलं हे 13 नोव्हेंबरचं आहे त्या दिवशी बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की मी अजून 2 वर्ष जर जिवंत राहिलो तर 5 करोड लोकांना मी बौद्ध धम्माची दीक्षा देईल इच्छेच्या विरुद्ध होऊ शकतं असं इच्छा नव्हती 13 नोव्हेंबर 1956 ला बाबासाहेब आंबेडकर म्हणतात 2 वर्ष आणखी जिवंत राहिलो तर 5 करोड लोकांना बौद्ध धम्माची दीक्षा देईल हे काठमांडू नेपाळमध्ये जाऊन बाबासाहेब आंबेडकर घोषणा करतात आणि हे आपले मंत्री महोदय म्हणतात बाबासाहेबांची इच्छा नव्हती हे काय चाललंय हे ही माणसं सहन करतात कशी मी आपल्या सगळ्या सुज्ञ लोकांना राजकीय मतभेद एक वेगळा मुद्दा आहे पक्षीय मतभेद वेगळा मुद्दा आहे व्यक्तीचे मतभेद वेगळा मुद्दा आहे पण हे पूर्णतः युग पुरुषांच्या भूमिकांमध्ये जर कोणी भेसळ करण्याचा प्रयत्न करत असेल तर ही भेसळ आपल्याला हाणून पाडावी लागणार आहे याचं आणखी एक उदाहरण म्हणजे तुमच्या लक्षात येईल बाबासाहेब आंबेडकरांनी जशी धर्मांतराची घोषणा केली बाबासाहेबाला पहिला विरोध तर सावरकरने केला हे धर्मांतर नसून राष्ट्रांतर आहे हे देशांतर आहे हा देश सोडल्यासारखा आहे हा वेगळ्या देशात गेल्यासारखा आहे बाबासाहेबाला विरोध करणाऱ्या एका माणसानं म्हटलं की शेणातले किडे शेणात मरत नसतात बाबासाहेब आंबेडकरांच्या युगपुरुषाच्या या भूमिका जशाला तशा लागू होत असताना दिसतात बाबासाहेब आंबेडकरांनी रंगून मध्ये सुद्धा बुद्धिस्ट मुवमेंट इन इंडिया अ ब्ल्यूप्रिंट नावाचं एक फार गाजलेलं बाबासाहेब आंबेडकरांचं भाषण आहे हे तर धर्म स्वीकारण्याच्या अगोदरच आहे 1954 आहे रंगून म्यानमार मधलं भारतामध्ये बुद्धिझमला उभं करण्यासाठी ते कुठली ब्ल्यूप्रिंट असावी त्या ब्ल्यूप्रिंटची घोषणा करणारे बाबासाहेब आंबेडकर तुम्ही सरळ म्हणताय इच्छा नसताना बाबासाहेबांनी धर्मांतर केलं
मी आपल्या या फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून या दोन लोकांवर माझी बोलण्याची इच्छा नव्हती, पण या दोन लोकांच्या माध्यमातून जर भारतीय जनता पार्टी आणि आरएसएस भारतातल्या फुले आंबेडकरवादी आणि खास करून बुद्धांच्या विज्ञानवादी आणि मानवतावादी आंदोलनाला दडपण्याचा आणि त्याच्यात भेसळ करण्याचा प्रयत्न करत असतील, तर आपल्याला या बाबतीमध्ये अत्यंत गांभीर्यानं सचेतपणे आपल्याला काम करावं लागणार आहे. कुठं एका बाजूला एसटी महामंडळाला 10 करोड रुपये देणारे एकनाथ शिंदे, 10 करोड रुपये पेपरमध्ये वाचलं मी की एसटी महामंडळाची माणसं 2 दिवस पैसे मोजतायत. माणसांना करोडो रुपये देऊन तुम्ही मेळावे भरवताय. आणि आज दीक्षाभूमीचा मेळावा हा अत्यंत दैदिप्यमान आहे. त्याच नागपूरमध्ये शस्त्रपूजा करणारी आरएसएस शस्त्रपूजा, आणि लोकांना सांगता तुम्ही की आम्ही अहिंसावादी आहेत. मालेगावच्या बांबलास्टमध्ये सापडलेली प्रज्ञा ठाकूर कोण आहे, कर्नल पुरोहित कोण आहे, ज्यांचा थेट आरएसएस सोबत संबंध असणारे अनेक लोक अरे जेलमध्ये आहेत, त्यांच्यात कोर्टात केस चालू आहेत. हे सगळं खोट आहे. माया कोडनानी, बाबू बजरंगी ज्यांनी गुजरातच्या हत्याकांडामध्ये नरेंद्र मोदीचा हात असलेले कोर्टामध्ये बयान दिलेले आहेत, स्टेटमेंट दिलेले आहेत, ते सगळं खोटं. त्यामुळे आपल्या सगळ्यांना आमची विनंती आहे की परिस्थिती बिकट आहे, आणि या बिकट परिस्थितीमध्ये आपण सगळ्यांनी समजून घेतलं पाहिजे की ज्या बिहारने जगाला ज्ञान आणि विज्ञानाचा संदेश दिला, जगात विद्यापीठ सुरुवातीला निर्माण झाली ती बिहारच्या नालंदामध्ये. नालंदाचं विद्यापीठ जेव्हा जळलं तर ते 6 महिने जळत असल्याचे अनेक पुरावे आपल्याला इतिहासामध्ये मिळतात. ओंगपू नावाचा चीनी प्रवासी असेल, फाईयान असेल, हुयन सेन असेल, अनेक इतिहासातले पुरावे आपल्याकडे उपलब्ध आहेत. मी यासाठी उदाहरण देतोय की ज्या नालंदामध्ये जगातल्या अनेक देशातले विद्यार्थी येऊन नालंदामध्ये शिक्षण घेतात, म्हणजे जगाच्या ज्ञान आणि विज्ञानाचं आणि विद्यापीठाचं केंद्रबिंदू असलेला बिहार. बिहार हा हिंदी शब्द आहे. बिहारला शुद्ध मराठीत आजही विहारच म्हटलं जातं, विश्वासला विश्वास म्हटलं जातं. त्यामुळे विहारांचा प्रदेश बिहार. ज्या बिहारनं जगाला ज्ञान आणि विज्ञान दिलं ते बिहार आज भारतातलं सर्वात अज्ञानी आमटे छाप लोकांचं राज्य म्हणून ओळखलं जातं. जगाला ज्ञान देणारं विज्ञान देणारं बिहार जगातलं अज्ञानी राज्य बनवायचं, ही प्रक्रिया पहिले आपण समजून घेतली पाहिजे. म्हणून ज्या नागपूरमध्ये धम्मचक्र प्रवर्तनाची क्रांती झाली त्याच नागपूरच्या त्याच दीक्षाभूमीवर ताबा मारायचा जो द्विवेदी नावाचा ग्रस्त आहे, तो कर्नल जोशी नावाचा ग्रस्त आहे, याची कल्पना आहे, त्याची उत्तरं तुम्हाला द्यावी लागतील. तुमच्या बापाची प्रॉपर्टी नाही आहे. या देशातल्या लाखो करोडो परिवर्तनवादी तथागतांचं धम्मचक्र प्रवर्तनाचं आंदोलन चालवणाऱ्या प्रत्येक माणसाचा तो भाग आहे, तुमची मालकी नाही आहे. लोकप्रियता पाहिजे. त्यामुळे आपल्याला सगळ्यांना आमची विनंती आहे की हे जे काही भंपकपणा चाललेला आहे, हा भंपकपणा नागपूरमधल्याही लोकांनी महाराष्ट्रातल्याही लोकांनी खपवून घ्यायचं बंद करा. या सगळ्या बदमाश लोकांना धडा शिकवण्याची वेळ आली तर तो आपल्याला शिकवावा लागणार आहे, इच्छा नसताना शिकवावा लागणार आहे. कारण जर तुम्ही कुणाच्या हातातले बाहुले बनून आणि कुणाच्या हातातले तुम्ही एक प्रकारचे खेळणे बनून जर आंबेडकरी आणि तथागतांच्या आंदोलनाला आडवे येत असाल आणि अशा महत्वपूर्ण ठिकाणाहून तुम्ही आडवे येत असाल तर तुम्हाला सगळ्यांना जाब विचारण्याचा आणि त्याच्या बाबतीमध्ये योग्य तो निर्णय घेण्याचा आपल्या सगळ्यांना अधिकार आहे. म्हणून या फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून मी या सगळ्या प्रक्रियेचा जाहीर निषेध करतो. आणि या आपण सगळेजण जे धम्मचक्र प्रवर्तनाचं आंदोलन आहे, आपल्या सगळ्यांना माहिती आहे की तथागत बुद्ध हे फक्त धम्माचे संस्थापक नाही आहेत, बाबासाहेब आंबेडकरांनी अनेक वेळेला घोषित केलेलं आहे. सामाजिक आणि राजकीय क्रांतीसोबत धार्मिक क्रांतीचे प्रणेते आहेत. आणि त्या तथागतांच्या धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या निमित्तानं आपण हा ठामपणे संकल्प केला पाहिजे. कारण बुद्धांच्या प्रवचनाच्या माध्यमातून मौर्यांचे साम्राज्य उभे झालेले आहेत, तुकारामाच्या प्रबोधनाच्या माध्यमातून शिवाजी महाराजांचं साम्राज्य उभं झालेलं आहे,
त्यामुळे या सगळ्या प्रवचनाच्या प्रबोधनाच्या माध्यमातून बुद्धांच्या विचारांचं जे 900 वर्ष बौद्ध धर्मीय राजा महाराजांची राजवट ज्याला आपण सोन्याची चिडिया म्हणतो, सोन्याचा धूर निघत होता, ते राजा महाराजांची राजवट सुद्धा तथागतांच्या विचारामधून निर्माण झालेली आहे. म्हणून चंद्रगुप्त मौर्यांपासून सम्राट कनिष्कापर्यंत 900 वर्ष भारतावर बौद्ध धर्मीय राजांची राजवट होती, राजपाट होता, राजसत्ता होती. त्यामुळे या धम्मचक्र प्रवर्तन मेळाव्याच्या माध्यमातून ही काय कुठल्या गाव खेड्यातली यात्रा आणि जत्रा नाही आहे. ही यात्रा आणि जत्राचं त्याला स्वरूप आलंही नाही पाहिजे. त्यामुळे इथं गेलेल्या प्रत्येक माणसानं बुद्धाच्या विचाराचं साम्राज्य, समतावादी विज्ञानवादी साम्राज्य हे मोदींना सुद्धा आपण जरा एकदा विचारलं पाहिजे. जपान मधल्या बौद्धांच्या पाया पडणाऱ्या मोदींना विचारलं पाहिजे. भारतीय जनता पार्टीला, नितीन गडकरी आणि फडणवीसाला विचारलं पाहिजे, कशाला भीक मागता जपानला 1,00,000 कोटी रुपयाचं भीक मागता बुलेट ट्रेनसाठी? अरे जपानकडून बुलेट ट्रेन घेण्यापेक्षा, जपानकडून 1,00,000 कोटीची मदत मागण्यापेक्षा त्या जपानमध्ये ज्या बुद्धाच्या विचारामधून ही क्रांती झालेली आहे, औद्योगिक क्रांती झालेली आहे, वैज्ञानिक क्रांती झालेली आहे, त्या जपाननं भारतातल्या बुद्धाच्या विचाराचा स्वीकार करून जगामध्ये इतका मोठा बदल केलाय. तुम्ही त्या बुद्धाला स्वीकारलं असतं तर तुम्हाला जपान पुढे भीक मागायची वेळ आली नसती. भारताला, जगाला क्रांतीचा आंदोलनाचा संदेश देणाऱ्या तथागतांची आपली भूमी आहे. मोदीजी भारतात नाही, जगात कुठेही जातात तर कुठल्या गांधी, गोळवणकर, आगरकर, सावरकर, कर्वे, बर्वे, राडणेचे मूर्त्या देत नाहीत. ध्यानमूर्त्या जपानला, चीन, जपान, तैवानला, इंग्लंड, अमेरिकेला, कुठल्या कर्वे, बर्वेची, आगरकर, चिपळूणकर, सावरकरची किंवा आपल्या गोळवणकर, हेडगेवारची एखादी मूर्ती द्या, नाही देऊ शकत. कोण घेते त्यांची मूर्ती? जगाची ओळख ही बुद्धांच्या नावानं आहे. आणि मोदीजी सुद्धा बुद्धांचा जिथं जमेल तसा योग्य वापर करतात, पण बुद्धांच्या विचारावर चालण्याचं धाडस तुमच्यामध्ये नाही आहे. बुद्धांच्या विचाराप्रमाणे देश चालवण्याचं तर सोडून द्या. हे सगळं यांचा दिखावा आणि ढोंगीपणा आपण सगळ्यांनी समजून घेतला पाहिजे. म्हणून मी आपल्या सगळ्यांना धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या निमित्तानं हे जे काय आम्हाला जाणवलं ते अत्यंत क्लिष्ट आहे, धोकादायक आहे, आणि हा धोका थांबवण्यासाठी आपण सगळ्यांनी सज्ज असलं पाहिजे. एवढंच मी या निमित्तानं आवाहन करेल. आणि आपल्या सगळ्यांना धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या निमित्तानं भीमराव अल्लीपुरी नावाचा एक शायर म्हणतो की बुद्ध की जमीन को हम वीरान बनने नहीं देंगे, बुद्ध की जमीन को हम वीरान बनने नहीं देंगे, और इस देश में दूसरा संविधान बनने नहीं देंगे. संविधान बताता है इंडिया का मतलब है भारत, फिर भारत को हम हिंदुस्तान बनने नहीं देंगे. त्यामुळे आपल्या सगळ्यांना मी आवाहन करतोय की भारताला हिंदुस्तान बनवण्याचं युद्ध पातळीवर जे आंदोलन चालू आहे त्या आंदोलनाला हाणून पाडणं ही आपल्या सर्वांची प्राथमिकता असली पाहिजे. त्यासाठी आपण सर्वजण तन मन धनानं आपापल्या स्तरावर काम करत राहूया. त्यासोबतच येत्या 15 ऑक्टोबरला पिंपरी चिंचवड या ठिकाणी भारतीय बौद्ध महासभेच्या माध्यमातून आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांचा धम्मचक्र प्रवर्तनाचा लाखो लोकांचा एक मोठा मेळावा, एक मोठं संमेलन या ठिकाणी पिंपरी चिंचवड जिल्हा पुणे या ठिकाणी होणार आहे. या मेळाव्याला सुद्धा आपण सगळ्यांनी हजारोच्या लाखोच्या संख्येनं उपस्थित राहावं असंही आपल्या सगळ्यांना आवाहन करतो. आणि परत एकदा धम्मचक्र प्रवर्तनाच्या आपल्याला हार्दिक शुभेच्छा देतो. काही लोकांवर बोलण्याची इच्छा नव्हती, आमची पण इच्छा नसतानाच आम्ही हे बोललेलो आहोत, त्यामुळे त्यांना तो संदेश जाईल अशी अपेक्षा बाळगतो. आणि आपण सर्वजण तथागतांचं, बाबासाहेबांचं मानवतावादी आणि विज्ञानवादी आंदोलन मजबूतीनं चालूया एवढीच आपल्या सगळ्यांकडून अपेक्षा बाळगतो. जय भीम, जय शिवराय, खुदा हाफिज, नमो बुद्धाय.